नमस्कार मित्रांनो, यम पी एस सी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज झालेल्या कंबाईन ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले होते मित्रांनो, त्याची पहिली आन्सर की आपण अपलोड करत आहोत मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत. तर बघा, एक मेडियम रेंजचा पेपर होता, खूप कठीणही म्हणता येणार नाही, खूप सोपाही म्हणता येणार नाही मित्रांनो. आणि याचा कट ऑफ देखील मी आन्सर की नंतर लगेचच अपलोड करणार आहे. चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आता आन्सर कीला सुरुवात करूया आपण. तर बघा, महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येते असा प्रश्न होता. आणि त्याचा आन्सर आहे मित्रांनो, शी बॉक्स, नंबर 3, पर्याय क्रमांक 3. तर हा 3 नंबरचा पर्याय त्याचा करेक्ट उत्तर आहे, 100% व्हेरीफाईड आहे. आणि कृपया टिक मार्क केलेल्या प्रश्नांना तुम्ही करेक्ट करू नका, फॉरवर्ड करून. जे व्हॉइसला असेल तेच उत्तर बरोबर आहे, टिक मार्क केलेले चुकीचे असू शकतात, म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा. सेकंड आहे, बघा, भारताचं गगन चुकीचे विधान कोणते आहे मित्रांनो? तर चुकीचे विधान कुठले आहे ते आपण बघूया. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी बरोबर आहे तरतूद केलेली आहे. पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी ही घोषणा केली, हे पण बरोबर आहे. पण ते 2022 इस्रोद्वारे दोन्ही अंतराळवीर आकाशात पाठवले जाणार आहेत. तर एक नंबरचं जे आहे ते चुकीचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचं जे आहे, पर्याय क्रमांक 1 याचा बरोबर आहे. त्यानंतर पुढचं आहे समृद्धी सुकन्या योजना. तर समृद्धी सुकन्या योजना जी आहे मित्रांनो, ती समृद्धी सुकन्या योजना जी आहे ती 2015 सुरू झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाचाच ती एक भाग आहे. मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडण्यासंदर्भात योजनेअंतर्गत आवश्यक आहे, हा पर्याय देखील बरोबर आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही तर समाविष्ट आहे, शिक्षण आणि विवाह दोघांचा खर्च समाविष्ट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे मित्रांनो. 4 नंबर याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचं बघा, पद्म पुरस्कार आहे. तर पद्म पुरस्काराची जी जोडी आहे मित्रांनो, त्या पद्म पुरस्कार आर नागस्वामी, वेद प्रकाश नंदा, अरविंद पारिक आणि लक्ष्मण पै. तर असं जे आहे मित्रांनो, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. आर नागस्वामी हे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर वेद प्रकाश नंदा जे आहेत मित्रांनो, ते कला वेद प्रकाश नंदा जे आहेत मित्रांनो, ते साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील आहेत. त्यानंतर अरविंद पारिक जे आहेत मित्रांनो, ते कला व संगीत क्षेत्रातील आहेत. आणि लक्ष्मण पै जे आहेत मित्रांनो, माफ करा, नवीन सांगतो तुम्हाला, हे पर्याय आर नागस्वामी जे आहेत मित्रांनो, ते पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर वेद प्रकाश नंदा हे साहित्य शिक्षण क्षेत्रातील आहेत. त्यानंतर अरविंद पारिक जे आहेत ते कला संगीत क्षेत्रातील. आणि लक्ष्मण पै जे आहेत ते कला रंगचित्रकला या क्षेत्रातील आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा, श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुन्हा निवड केलेली आहे, बरोबर पर्याय आहे. त्यानंतर भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. आणि 45 आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना, न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही ही अशी ही पहिलीच वेळ झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे. तर 4 पर्याय आहेत, त्याच्यापैकी जो 2 नंबरचा पर्याय आहे मित्रांनो, त्यांना 182 मते मिळाली आहेत 193 पैकी. तर 183 हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे हा ही नंबर चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा बघा, साहित्य अकॅडमीची स्थापना जी आहे ती 54 झालेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याची नोंदणी जी आहे 1860 कायद्यांअंतर्गत झालेली आहे, हे पण बरोबर आहे. त्याचे मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे मित्रांनो. आणि 21 भाषांना त्यांनी मान्यता दिलेली आहे, म्हणून त्याचं जे पर्याय आहे तर मुंबई हे चुकीचं आहे. आणि ते 24 भाषा देखील चुकीचं आहे, टोटल 21 भाषांना मान्यता दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी आणि डी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पेन्सिल हा शॉर्ट फॉर्म आहे. हे ऑनलाईन पोर्टल जे आहे मित्रांनो, ते कशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत बघा, बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, एकात्मिक बालविकास सेवा, लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण. कन्फ्युजिंग प्रश्न होता मित्रांनो, सर्वच पर्याय जे ते बरोबर वाटत होते. पण 1988 जो बालमजूर कायदा आहे मित्रांनो, राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प आहे, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेन्सिल हे ऑनलाईन पोर्टल स्टार्ट केलेलं आहे. तो RTI कायद्याच्या अंतर्गत येत नाही, सर्वांनी नोंद घ्यावं.
पेन्सिले पोर्टल जे आहे ते राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चालू केलेला आहे. पर्याय क्रमांक एक त्याचा जो आहे तो बरोबर आहे. त्यानंतर भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशाशी संदर्भात आहे. त्यानंतर बघा चार ऑप्शन होते, ऑनलाईन आयुर्वेद, त्यानंतर ऑनलाईन आयुर्वेदाचे मासिक, त्यानंतर ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन आणि ई चॅनल वनौषधी सुगंधी कच्चा माल आयुर्वेदाचे ज्ञान. यासाठी एक टिपिकल लांबलचक वाक्य आहे मित्रांनो, आणि एक गेसवर्क करून देखील याला विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. पर्याय क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे, परंतु कारण हे तीन चार ऑप्शन दिलेले आहेत म्हणून याची शक्यता जास्त वाढली होती, आणि चेक केल्यानंतर देखील हेच पर्याय जो आहे, हा पर्याय जो आहे तो बरोबर आढळलेला आहे. म्हणून 100% पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे. त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर वकील टिंबटिंब या वकील ज्या पाकिस्तान मानवाधिकार कार्यकर्ता यांचं 2018 निधन झालं, तर बघा खलिदा भुत्तो, हिना खान, नूरजा शेख, अस्मा जहांगीर, तर पर्याय क्रमांक दोन अस्मा जहांगीर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यांचं 2018 निधन झालं आहे. त्यानंतर पुढचं बघा, डिसेंबर 2017 युनेस्कोने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा दिलेला आहे. योगा, रामलीला, कुंभमेळा आणि छऊ नृत्य. मित्रांनो, तर छऊ नृत्य जे ज्यांनी केलं असेल मित्रांनो, त्यांचं चुकलेलं आहे उत्तर. कुंभमेळा हा अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये समाविष्ट केला गेला आहे 2017. त्यानंतर आहे पृथ्वी शिखर परिषद जी आहे मित्रांनो, हवामान बदलाशी संबंधित कुठल्या कुठल्या परिषद आहेत, क्योटो प्रोटोकॉल, UNFCCC, त्यानंतर रामसर परिषद. तर वरील तिन्ही ज्या आहेत ABC त्या पर्यावरणाच्या बदलाशी संबंधित आहेत. रामसर परिषद ही वेटलँड जे आहे त्याच्यासाठी आहे मित्रांनो. तर A, B आणि C पर्याय क्रमांक हे एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचे प्रश्न बघूया. बघा, जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम पूर्ण करणारा भारतीय कोण, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, पुष्कळ विद्यार्थ्यांनी वीर धवल खाडे लिहिलेलं आहे, ते चुकीचं उत्तर आहे. तारानाथ शेणॉय, रोहन मोरे, अश्विन मेमन असे चार पर्याय आहेत, आणि त्यांच्यापैकी जो रोहन मोरे नावाचा पर्याय आहे तो बरोबर आहे. पुण्याचा जलतरणपटू आहे मित्रांनो, आणि त्याने सातही समुद्राची जी समुद्र पोहण्याची जी स्पर्धा असते ती जिंकलेली आहे, ती यशस्वीरित्या पार केलेली आहे. तर रोहन मोरे हे बरोबर आहे, पुण्याचा जलतरणपटू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे, आणि याचं उत्तर जे आहे ते सोपं होते मित्रांनो. चार पर्याय आहेत, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, महाराष्ट्र, आणि याचं जे उत्तर आहे ते महाराष्ट्र आहे मित्रांनो. महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनलेलं आहे ज्यांनी स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान केलेले आहेत. त्यानंतर आपण विज्ञान बघूया आधी, मग इतर टॉपिककडे आपण वळूया, कारण सगळ्यात जास्त कठीण हे दोन टॉपिक होते. विज्ञानात बघा, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो कशाचा परिणाम आहे, तर चार पर्याय आहेत, अपवर्तन, अंतर्गत परावर्तन, अपस्करण, बाह्य परावर्तन. तर हे मराठीचे पर्याय कठीण जात असल्यामुळे इंग्लिशच्या पर्यायाकडे देखील लक्ष देणं गरजेचं होतं मित्रांनो, तिथं तुम्हाला इझिली ते अंडरस्टँड झालं असतं. तर बघा, त्याचे दोन पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन हे पर्याय, अपस्करण आणि अपवर्तन या दोघींचा सामूहिक परिणाम इंद्रधनुष्य दिसण्यात होतो मित्रांनो. या दोघींचा सामूहिक परिणाम व्हावा लागतो, म्हणून पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन म्हणजे अ आणि ब हे करेक्ट आहेत मित्रांनो. तर बघा, एक तुम्हाला मी नोट देतो महत्त्वाची, आणि सगळ्यात महत्त्वाची नोट जी आहे ती अशी की एवरेज पेपर असल्यामुळे मित्रांनो 45 जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही सिक्युअर आहात असं समजायचं, आणि लगेचच तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तयारीला लागायचं मित्रांनो. स्पेशली मी PSIबद्दल बोलत आहे, STI आणि असिस्टंट जे आहेत ASO त्यांची 50+ ज्यांची असतील ते सिक्युअर आहेत असं समजायचं. हे एक ढोबळ अंदाज आहे आता पेपर जो पाहिला त्याच्यावरनं, याचा ॲक्युरेट कट ऑफ आपण ॲन्सर की आल्यानंतर काढणार आहोत मित्रांनो. म्हणून तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लगेचच सुरुवात करावी मित्रांनो. इव्होल्युशन हब मार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामरचे कोर्स उपलब्ध करून देणार आहोत, जे PSI मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचा डेमो लेक्चर खाली दिलेला आहे मित्रांनो, तो डेमो लेक्चर तुम्ही अवश्य बघा, आणि तो आवडल्यास तुम्ही संपर्क करा मित्रांनो, अगदी माफक दरामध्ये 299
मध्ये आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स उपलब्ध करून देत आहोत, त्यासाठी पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला जाण्याची गरज नाही, सोप्या पद्धतीने आपण ते समजून तुम्हाला देणार आहोत. तर बघा, आन्सर केला, आपण कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? पर्याय चार दिलेले आहेत. ध्वनितरंग हे अवतरंग आहेत. ऐकू येणारा ध्वनीची वारंवारता 20 kHz आहे. ध्वनितरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनितरंगांना गोंधळ म्हटले जाते. तर बघा मित्रांनो, सी आणि डी हे बरोबर आहेत मित्रांनो, आणि ए बी चुकीचे आहेत. चुकीचे कसे आहेत ते सांगतो मी तुम्हाला. ध्वनितरंग हे ट्रान्सफर वेव्ज नसतात, त्या लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात मित्रांनो. आणि ऐकू येणाऱ्या ध्वनीची तरंगांची वारंवारता जी आहे ती मित्रांनो 20 Hz ते 20 kHz दरम्यान असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असते ती आपल्या कानांना, मानवी कानांना ऐकू येत नाही. ते वटवागूळच ते त्या प्रकारचा ध्वनी काढू शकतात. म्हणून वरचे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक सी आणि डी हे पर्याय बरोबर आहेत मित्रांनो. पुढे जाऊया. बघा, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो असा पर्याय आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. असे दोन पर्याय आहेत मित्रांनो. तर बघा, मी त्यांचं योग्य स्पष्टीकरणही देतो तुम्हाला आणि त्याचा पर्यायही सांगतो. पर्याय जो आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक 3 ए सत्य आहे आणि बी असत्य आहे मित्रांनो. बघा, प्रकाशाचा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना मार्ग बदलतो, तो प्रिझमचा जो एक्सपेरिमेंट आहे तो याच्यासाठी आहे मित्रांनो. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशचा मार्ग बदलतो आणि प्रकाशाचा मार्ग कोणत्याही वेग जो आहे तो कुठल्याही माध्यमामध्ये बदलत नाही, तो सारखा असतो. प्रकाशाचा वेग जो आहे तो युनिव्हर्सल आहे मित्रांनो, त्याच्यात बदल होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचं बघा, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर 3, 8, 32, 18. तर 18 हा त्याचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे मित्रांनो. त्यात 4 शेल असतात, त्याच्यापैकी तिसऱ्या शेलमध्ये जास्तीत जास्त 2, 8, 18 आणि 32 असं आहे ते. तर 18 हे तिसऱ्या शेलमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर बघा, प्लॅटिहेल्मिंथीसचे टिंबटिंब अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. तर त्याचा जो पर्याय आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक 1 फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट प्राणी. सिलोमेट नसतं त्याच्यात, सिलोमेट अब्सेंट असतं म्हणून ते असिलोमेट प्राणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो त्याचा बरोबर पर्याय आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते मित्रांनो? तर द्विविभाजनासाठी अमिबाला फक्त एक जनक पेशी आवश्यक असते. बायनरी फिशन जे आहे ते फक्त एका पेशीने, एका पेशीच्या दोन पेशी होत असतात म्हणून त्याला एकच पेशीची गरज असते. एकाचं मल्टिप्लिकेशन दोनमध्ये होतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो कुफरच्या पेशी टिंबटिंबमध्ये आढळतात. तर मेंदूमध्ये मूत्रपिंड, यकृत आणि प्लीहा, म्हणजे स्प्लीन, लिव्हर, किडनी आणि ब्रेन. तर याचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक 3, ते लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये कुफरच्या पेशी ज्या आहेत त्या आढळत असतात. त्यानंतरचा पर्याय जो आहे तो कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करतात? तर बघा मित्रांनो, कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड केली पाहिजे, बरोबर आहे. कीटकनाशकाची कार्यक्षमताही तपासली पाहिजे, हे पण बरोबर आहे. आणि कीटकनाशकाची किती मात्रा दिली पाहिजे हे पण बरोबर आहे. आणि कीटकनाशकाचा जो रंग आहे मित्रांनो तो मॅटर करत नाही. म्हणून हे पर्याय जे आहे ते कॉमन सेन्स होता. हा पर्याय तीन बरोबर आहेत. म्हणून त्याचं ए बी सी हे पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. चौथ्याची गरज नाही. ओके, त्यानंतर टिंबटिंब हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थितीकरणास उपयुक्त आहे. आणि इथं पुष्कळ विद्यार्थ्यांनी चूक केलेली आहे मित्रांनो. रायझोबियम जे आहे ते द्विदल द्विदल वनस्पतींमध्ये जे आहे ते रायझोबियम आहेत. ॲझॅटोबॅक्टर हे त्याचं उत्तर आहे अशी माहिती मिळालेली आहे. आय एम नॉट 100% शुअर अबाउट दॅट, बट ॲझॅटोबॅक्टर हे उत्तर ॲज पर माय नॉलेज इज करेक्ट. तुम्ही तुमच्या पातळीवर हे व्हेरीफाय करा एकदा. पण ॲझॅटोबॅक्टर ॲज फार ॲज आय नो हे बरोबर आहे ॲझॅटोबॅक्टर. रायझोबियम जे आहे ते डायकॉटिलेडॉन व इतर ज्या वनस्पती आहेत त्यांच्यासाठी गरजेचं असतं. ॲझॅटोबॅक्टर हे त्याचं बरोबर उत्तर आहे माझ्या मते. त्यानंतर जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास टिंबटिंब प्रदान करतात मित्रांनो. तर 4 पर्याय होते त्याचे, 4ही कन्फ्युजिंग पर्याय आहेत मित्रांनो. कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक हे बरोबर वाटत आहे. कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज
सूक्ष्म पोषक घटक, काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज आणि फक्त कॅलरीज, तर याचा पर्याय क्रमांक जो आहे तो 100% दोन पर्याय क्रमांक जो आहे तो बरोबर आहे मित्रांनो. कमी कॅलरीज मिळतात आणि जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि तुम्हाला जे आहे ते खनिजं मिळत असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचा व्हेरीफाईड आहे, 100% बरोबर आहे. त्यानंतर डॉट्स कार्यक्रम हा खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो. डॉट्स कार्यक्रम हा क्षयरोग नियंत्रणात नियंत्रण कार्यक्रम आहे, तर एक सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न जो आहे मित्रांनो तो बघा, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ जे आहे ते खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतन संवेदक म्हणून प्रमाणित केलेले आहेत मित्रांनो, तर त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते 4 पर्याय दिलेले आहेत बघा, ॲसिटाईल कोलाईन, गॅमा ॲमिनो ॲसिड, डोपामाईन, नॉरॅड्रिलिन, लायसिन, हिस्टॅमाईन, पायरुविक ॲसिड आणि ॲसिटाईल कोए असं दिलं आहे. तर त्याचे ए आणि बी हे ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत मित्रांनो, ए आणि बी ऑप्शन बरोबर आहेत. बघा ए बीचा ऑप्शन जो आहे तो ए आणि बी पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे, व्हेरीफाय केलेलं ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा पर्याय आहे, पुढचा आहे मित्रांनो ओके, तर हे तुमचं करंट आणि विज्ञानाचे जे ॲन्सर्स आहेत ते मी सांगितले आहे, मॅक्झिमम ॲन्सर सांगितले आहे. एखाद दुसरा ॲन्सर जे त्याचं कन्फर्मेशन नसल्यामुळे तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकलो नाही मित्रांनो, आणि उर्वरित ॲन्सर्स लगेचच तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तो त्यासाठी तुम्ही चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स याचे जे कम्प्लीट बंच आहे तो तुम्हाला लगेचच उपलब्ध करून दिला जाणार आहे, म्हणून लवकरात लवकर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेचच अपडेट मिळेल, कारण याच चॅनलवर आपण ॲन्सर की देखील अपलोड करणार आहोत मित्रांनो. तर एक ढोबळ अंदाज जो आहे तो 45+ आहे मित्रांनो, ज्यांना आताच 45+ येत आहे त्यांनी शुअर राहावं आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.